नाशिकचे युवा इंजिनियर मयूर मुकेश जैन यांनी केलेल्या कामाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये नोंद करण्यात आली आहे. नाशिकच्या के वाव कॉलेजमधून मयूर जैन यांनी एम इन्स्ट्रक्टर याचं शिक्षण पूर्ण केलं. यासोबत त्यांनी चार्टर इंजिनियर ही पदवी देखील मिळवली आहे. मयूर जैन यांच्या नावावर याआधी अनेक विक्रम आहेत. यातच सध्या नाशिकच्या अंबड भागात कंपनीच्या कामादरम्यान 105 दिवसाचा कालावधी लागणारे काम त्यांनी अवघ्या 43 दिवसात पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला आहे. या कामात त्यांनी 8,415 स्क्वेअर फूट बांधकाम करण्यासोबतच 5 मीटर उंचीचे स्लॅब साकारले आहेत. साधारण पायाभरणीसाठी 1 महिना, प्लिंथ बीमसाठी 1 महिना, PCC साठी 10 दिवस, टायबीमसाठी 7 दिवस, PT स्लॅबच्या सेंटरिंगसाठी 20 दिवस, रेनफोर्समेंट व केबलिंगसाठी 7 दिवस व PT स्लॅब कास्टिंगसाठी 1 दिवस लागतो. म्हणजे कमीत कमी 105 दिवसाचा कालावधी लागतो. हेच काम त्यांनी 43 दिवसात पूर्ण करत विश्वविक्रमात नोंद केली आहे. या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये कॉन्क्रीट स्ट्रेंथ सेन्सर लावण्यात आले आहेत, ज्यायोगे मोबाईलवर ॲपद्वारे रिअल टायमिंगमध्ये कॉन्क्रीटची खरी ताकद दर्शवतो. हे काम व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष सेंटरिंग डिझाईन करण्यात आली आहे. बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा उपयोग करण्यात आला आहे. या कामासाठी 50 कामगार दिवसरात्र झटत होते. 43 दिवस न थकता त्यांनी हे काम पूर्ण केलं आहे. याआधी देखील मयूर जैन यांनी विश्वप्रसिद्ध मांगी तुंगी तीर्थक्षेत्र येथे 7 मजली 100 रूमची धर्मशाळा. माझं नाव मयूर मुकेश जैन आहे. मी व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एज्युकेशनल वाईज मी एम स्ट्रक्चर्स आहेत. जनरली मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेतो किंवा माझं वैशिष्ट्य आहे इंडस्ट्रीयल कन्स्ट्रक्शनमध्ये. आमच्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती लवकर काम करायची, त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला हा काम कॉन्ट्रॅक्ट दिला आणि आम्ही काम चालू करून हे 43 डेजमध्ये आम्ही हा स्लॅब 8,500 फुटाचा आणि 5 मीटर हाईटचा कास्ट केला आहे. हे करण्यात आम्हाला आमचं मॅनेजमेंट आणि दुसरं आधुनिक टेक्निक हे आम्ही वापरल्या. मॅनेजमेंटमध्ये आमचं इंजिनियर रजत जैन होते, ज्यांनी दिवसनरात्र 50 लोकांना घेऊन टीम घेऊन हे काम केलं आहे. याच्यात आम्हाला टाईमवर सगळ्या ड्रॉइंग्स पण अवेलेबल होत्या आणि ज्या नवीन टेक्निक्स याच्यात यूज केले त्याच्यात एक अर्ली स्ट्रेंथ कॉन्क्रीट वापरला आहे आणि त्याच्याबरोबर त्याला टेस्ट करायला स्ट्रेंथ सेन्सर्स यूज केलेले आहेत. स्ट्रेंथ सेन्सर्स हे तुम्हाला मोबाईलवर रिअल टाईम स्ट्रेंथ दाखवतात आणि त्याच्याने तुम्ही तुमचे पुढचे डिसिजन लवकर घेऊ शकतात आणि तुमचा प्रोजेक्ट तुम्ही लवकर कम्प्लीट करू शकतात. हा जर स्टँडर्ड नॉर्म्सने गेले तरी हा प्रोजेक्ट 3.5 महिने लागले असते आणि आम्ही हा 43व्या दिवशी म्हणजे 1.5 महिन्याच्या आत कम्प्लीट केले. याच्या आधी आम्ही मांगीतुंगीला एक भगवंताची वेदी बनवलेली आहे, 1,800 फुटाची आहे ती. ते 10 दिवसात आम्ही कम्प्लीट करून त्याच्यावर मूर्ती स्थापित केली, विराजमान केली होती भगवंताची आणि तिकडेही एक सन्निवास बांधला आहे 4 महिन्याच्या आत केला आहे तो पण. आणि विशेष रेकॉर्ड म्हटलं तर एक आम्ही नाशिकची सगळ्यात मोठी PT स्पॅन आहे 80 फुटचं, ते आम्ही कास्टिंगनंतर 5व्या दिवशी डी शटर केलं आहे. तर हा सगळ्यात 80 फुटचा स्पॅन 5व्या दिवशी डी शटर करणं खूप मोठी गोष्ट असते. सर्वत्र भरत महल, संत निवास आदी अनेक कामं त्यांनी वेळेत पूर्ण करत विक्रम केला आहे. त्यांचं हे काम बघून सन 2022 इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग नाशिक चॅप्टरचा प्रोसेसिंग इंजिनिअरिंग अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आला आहे. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.